मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनमुळे 14 एप्रिलपर्यंत हा पूल पाडण्यात येणार आहे. या काळात द्रुतगती मार्गावरील वाहतूक जुन्या महामार्गावरून वळवण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे या महामार्गावरून सध्या केवळ सरकारी आणि अत्यावश्यक मालवाहतूक करणारी वाहनं जात आहेत. यामुळे वाहतूक खूपच तुरळक असल्याने हा पूल पाडण्यास परवानगी घेण्यात आलेली आहे. अमृतांजन ब्रिजवर एक्सप्रेस हायवेचे 6 लेन आहेत, ते 4 लेन होतात, त्याच्यामुळं अपघाताची संख्या आहे आणि ब्लॅक स्पॉट म्हणून डिक्लेअर झालेला आहे. हा पूल 1830 बांधलेला आहे. एकूण आत्ता आपण 4 गाळे पाडणार आहे, त्याच्यामुळं इथे 3-3 लेन होऊन 6 लेनचा खाली येणारी ट्रॅफिक आणि वर सुरळीतपणे जाईल, अपघाताची संख्या कमी होईल. त्याच्यामुळं आज 5 वाजेपर्यंत ब्लास्ट करण्याचं नियोजन आहे. नंतर 3 ते 4 दिवसात ब्लास्ट केलेलं मटेरियल जे आहे ते वाहून नेण्याचं नियोजन केलेलं आहे.